काय आज आपण इंग्लिशचा इलेवन लेसन बघणार आहोत बी अ गुड स्पीकर स्पीकर म्हणजे वक्ता वक्ता म्हणजे जो भाषण करतो जो बोलणारा असतो त्याला वक्ता असे म्हणतात याच्या आधी आपण बघितलं होतं बी अ गुड लिस्नर म्हणजे ऐकणारा श्रोता कसं व्हायचं हो ते त्याच्यामध्ये त्याचे आपण सगळे नियम बघितले होते बरोबर तर आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बी अ गुड स्पीकर एक चांगला वक्ता बना ओके सम पीपल आर गुड स्पीकर्स काही लोक खूप चांगले बोलतात खूप चांगले वक्ते असतात सम आर शाय काही लोक काही जे लोक असतात ते लाजतात शाय म्हणजे लाजणे सम स्पीक्स इझिली विथ देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव बट बिकम नर्वस इन फ्रंट ऑफ अ बिग ऑडियन्स काही लोक जे असतात ते त्यांच्या फ्रेंडसोबत मित्र मित्रांसोबत रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईकांसोबत चांगले बोलतात पण जेव्हा मोठ्या लोकांसमोर ऑडियन्स म्हणजे खूप लोकांसमोर बोलायची जेव्हा वेळ येते तेव्हा ते नर्वस होतात अस्वस्थ होतात वॉट अबाउट यू तुमचं हे काय आहे की तुम्ही कसे आहात बोलायला की सुद्धा लाजता नर्वस होता का सगळ्यांसमोर बोलू शकता इट इज इम्पॉर्टंट टू बी एबल टू स्पीक वेल नीट बोलणे चांगले बोलणे हे खूप महत्त्वाचे आहे अँड इफ यू मेकअप युअर माइंड इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू डू सो आणि जर तुम्ही तुमच्या मनाची तयारी केलीत की नाही मला हे बोलायचंच आहे तर हे तुमच्यासाठी काही अवघड नाही आहे ठीक आहे आणि हे खरंच मुलांना खूपच महत्त्वाचं आहे की तुम्हाला तुमचं मत व्यवस्थितरित्या मांडता आलं पाहिजे म्हणजे पुढे जाऊन तुम्ही कुठेही कमी पडणार नाही ओके तुमचं कम्युनिकेशन स्किल एकमेकांशी बोलण्याचं संभाषण कौशल्य हे चांगलंच पाहिजे ठीक आहे रिमेंबर दिज फ्यू थिंग्स वेन यू स्पीक तुम्ही बोलताना या खालील काही गोष्टी लक्षात ठेवा स्पीक क्लिअरली डोंट मंबल स्पष्टपणे बोला अजिबात मंबल म्हणजे अडखळत बोलू नका लुक ॲट द पर्सन और पर्सन्स वेन यू टॉक टू देम तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीशी किंवा खूप लोकांशी बोलत असता तेव्हा त्यांच्याकडे डायरेक्ट बघा यू शुड नॉट बी टू लाऊड और टू सॉफ्ट टू फास्ट और टू स्लो तुम्ही बोलताना खूप उंच आवाजात खूप मोठ्या आवाजात किंवा खूप हळू आवाजात सुद्धा बोलू नका खूप फास्ट सुद्धा बोलू नका आणि खूप हळू सुद्धा बोलू नका बी पोलाईट अँड बी प्लिझंट पोलाईट म्हणजे नम्रपणे बोला तुमच्या बोलण्यामध्ये उद्धटपणा नसला पाहिजे नम्रपणा असला पाहिजे आणि तुम्ही बोलताना हसतमुखाने प्लीजंट म्हणजे दुसऱ्यांना आपलं बोलणं ऐकून आनंद वाटेल हसतमुखाने बोला गिव अ थॉट टू द अदर पर्सन्स अँड इंटरेस्ट लोकांचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्या दुसऱ्या लोकांच्या ज्या फिलिंग्स आहेत भावना आहेत त्यांचे जे आवड आहेत ते सुद्धा समजून घ्या वेन यू टेक पार्ट इन अ डिस्कशन जेव्हा तुम्ही एखाद्या चर्चेमध्ये सहभागी होता तेव्हा कुठले मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत ते बघूयात म्हणजे समजा आता तुम्ही तीन चार फ्रेंड्स एकत्र बोलत आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेतला आहे बोलण्यामध्ये ठीक आहे तुम्ही एकमेकांशी बोलत आहात तेव्हा कसं तुम्ही वागलं पाहिजे डोंट कीप टॉकिंग ऑल द टाईम लेट अदर स्पीक आता तुम्ही जेव्हा चार पाच जण बोलत असता तेव्हा फक्त तुम्हीच बोलत नकार राहू दुसऱ्यांना सुद्धा बोलण्याचा चान्स द्या दुसऱ्यांना सुद्धा बोलू द्या शो इंटरेस्ट इन व्हॉट अदर्स से अँड लिसन केअरफुली दुसरी लोक काय बोलतायत त्यांचं काय मत मांडतायत ते सुद्धा ऐकून घ्या आणि त्याच्यामध्ये तुमची आवड दाखवा व्हेन यू ॲग्री विथ अदर्स ऑर लाईक देअर आयडियाज डू टेल देम दॅट जर तुम्ही दुसऱ्यांच्या मताशी सहमत असाल किंवा तुम्हाला त्यांच्या कल्पना आवडल्या असतील तर ते त्यांना तुम्ही सांगा डू शेअर युअर ओन थॉट्स अँड आयडियाज विथ अदर्स तुमचे सुद्धा जे काही विचार आहेत तुमच्या काही कल्पना आहेत तर त्या दुसऱ्यांशी तुम्ही शेअर करा दुसऱ्यांना सांगा इफ यू डू नॉट अंडरस्टँड समथिंग आस्क फॉर अन एक्सप्लेनेशन पोलाइटली जर तुम्हाला कोणती गोष्ट समजली नसेल तर तुम्ही त्याच्याबद्दल सविस्तर विचारणा करा पण ती नम्रपणे करा यूज पोलाइट वर्ड्स अँड एक्स्प्रेशन्स वेन यू वॉन्ट टू इंटरेप्ट सम वन व्हेन यू डिसॲग्री विथ समन ऑर वेन यू सीक एक्सप्लेनेशन्स अँड गिव्ह देम ओके जर समजा तुम्हा एखादा व्यक्ती बोलत आहे आणि त्यान त्याला तुम्हाला मध्येच इंटरप्ट म्हणजे मध्येच थांबवून बोलायचं आहे तर तुम्ही त्याला पोलाइटली नम्रपणे नम्र, नम्र शब्दांमध्ये बोला जसं की एक्सक्यूज मी मी बोलू शकतो का अशा प्रकारे त्यांना विचारा किंवा तुम्ही एखाद्याच्या मताशी सहमत नसाल तर त्याला नम्रपणे सांगा की मला तुझं हे म्हणणं पटलेलं नाहीये ठीक आहे आणि जेव्हा तुम्हाला काही एक्सप्लेनेशनची गरज असेल की मला हे बाबा समजून सांग असं तुम्ही त्याला म्हणायचं प्लीज मला हे समजून सांगशील का मला हा मुद्दा पटलेला नाहीये किंवा मला हा मुद्दा कळलेला नाहीये ठीक आहे किंवा तुम्हालाही कुठल्या गोष्टीबद्दल तुमच्या विचाराबद्दल जर काही एक्सप्लेनेशन मागितलं तर ते तुम्ही त्यांना व्यवस्थित नम्रपणे पटवून द्या ठीक आहे वेन यू वॉन्ट टू गिव्ह अ स्पीच आता हे तर झालं आपण जेव्हा व्यक्तींशी बोलत असू माणसांशी बोलत असू किंवा एखादी चर्चेमध्ये सहभागी सहभागी होऊ जेव्हा चार पाच लोक बोलत असतात तेव्हा तेव्हा कसं बोलायचं काय बोलायचं ते आपण बघितलं आता जेव्हा तुम्ही एखादं स्पीच एखादं भाषण द्यायचं देज, द्यायचं आहे तुम्हाला तर तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे वेन यू वॉन्ट टू अ स्पीच स्पीच म्हणजे भाषण प्लॅन युअर स्पीच इन ॲडव्हान्स तुमचं जे भाषण असेल त्याच्या आधी तुम्ही त्याची पूर्ण तयारी करा नोट द पॉइंट्स अँड अरेंज देम प्रॉपरली ते भाषण कशा संदर्भात आहे ते स्पीच कशा संदर्भात आहे त्या मुद्द्यानुसार व्यवस्थित मुद्दे मांडून घ्या आणि ते नीट लिहून घ्या आणि नीट त्याचा अभ्यास करा रिअर्स द स्पीच इन युअर माइंड अँड गो अहेड तुमच्या मनामध्ये त्याचा तुम्ही रिहर्सल करा त्याचा सराव करा त्या भाषणाचा आणि मग ते भाषण सांगा ठीक आहे मुलांना अशक्य असं काही नाही आहे तुम्ही सगळे छान भाषण करू शकता फक्त काय आहे कॉन्फिडन्सची गरज आहे आणि प्रयत्नाची गरज आहे ठीक आहे समजलं थँक्यू